नमस्कार मंडळी. विनोदाच्या राज्यातल्या सगळ्या मातब्बर आणि तालेवार नेत्यांचं मंत्रिमंडळ घेऊन तुमच्या समोर आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक पुरस्कार सोहळा आणि ज्या सहभागी होत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, कल्याणची चुलबुली शिवाली परब, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक आणि ह्यांच्यासोबत आम्ही सर्व. हाय सई. हॅलो. हाय सई. आज अतिशय आनंदात आहे मी. आज एका पुरस्कार सोहळ्यात मला सर्वोत्कृष्ट विनोदवीर हा पुरस्कार मिळाला. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाला पाहिजे. मी नेहमी या नवीन जनरेशनला सांगत असतो माझा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. नेहमी मी सांगत असतो, पण माझं नशीब झालं असं आहे की शेवटी मला तिथेच जाऊन बसावं लागतंय. तर आता तो पुरस्कार सोहळा लगेचच सुरू होईल, तोपर्यंत मी प्रेक्षागृहात जातो आणि ग्लॅमर खातो. नमस्कार. नमस्कार. सोनी प्रतिष्ठानच्या खिरापत पुरस्कार सोहळ्यात मी प्रसाद ओक तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खिरापत पुरस्कार सोहळा को पॉवर्ड बाय वनिता खरात जेसीबी सेंटर. आम्ही काहीही करंगळीने उचलतो. खिरापत पुरस्कार सोहळा को पॉवर्ड बाय जुजबी मेडिटेशन सेंटर. हल्ली पूर्वीसारखी मिळत नाही. तर वळूया आजच्या सन्मान संध्येकडे, आजच्या मानाच्या पुरस्काराकडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर वळूया मानाच्या पहिल्या पुरस्काराकडे. पहिला पुरस्कार आहे कैलासवासी अमर मरणे स्मृती प्रित्यर्थ बबन बॉईल अंडी पुरस्कृत. रोख रुपये 1,25,000 आणि मानचिन्ह माझी वाक्य आहेत अजून थोडं वेळ वाक्य आहेत माझ्या. होय. तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतो माझी वाक्य आहेत यार. मला बोलू दे ना, इतक्या दिवसांनी बोलते. मला बोलू दे ना. आता मी बोलवतो. अरे पण टायमिंग मला वाटलं. टायमिंग चुकतोय तुझं. जा तुम्ही बोलवतो. बरं ठीक आहे. इकडे थांब. मी घेतो. हा मी बोलवतो. हा काही नको करू. मी बोलवतो. हा तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो एकाक्ष ऑप्टिशियनचे सर्वे सर्वा ओंकार भोजन आहे. सर आपलं स्वागत आहे या मंचावरती. आणि सर्वोत्कृष्ट विनोद वीर हा पुरस्कार जातोय. सर्वोत्कृष्ट विनोद वीर आहेत समीरा चौधरी. समीरा चौधरी. अभिनंदन समीरा. अभिनंदन. व्हेरी वेल डिझर्व्ह. धन्यवाद सर. धन्यवाद. अभिनंदन समीरा. पशा. अरे माझा होता ना पुरस्कार. हा सर्वोत्कृष्ट विनोदवीर माझा होता ना. समीरा चौधरी वेगळं नाव आहे. काहीतरी चुकलंय. तुला होता पुरस्कार. अरे असं काय करतो. समीर चौगुले नाही का. मला होता ना पुरस्कार. अरे असं कसं. सर एक गोंधळ झालाय सर. काय गोंधळ झालाय. आता काय गोंधळ झालाय. सॉरी सर. असं नको करूस. असं नको करूस. समोरून बघणार काय वाटेल. मी तुझा विनय भंग करतो. नको करूस. असं एनवलप मध्ये आहे ना सर. समीर चौगुल्यांच्या ऐवजी समीरा चौधरी असं लिहिलं गेलं सर. पण मी तुम्हाला म्हटलं होतं ना चेक करा म्हणून. सॉरी सर.
असं नको करूस. हा कुठला अंगिक अभिनय करतेस तू? हा तू अंगिक अभिनयावरचे लेख वाचतेस का विशाखा सुभेदारचे? हो सर हो. मग बंद कर पहिलं. अगं ते लेख लिहिण्याकरता फार मोठी तपश्चर्या लागते, मग जाऊन ते जमतो. तुला जमणार आहे का? सॉरी सर. तू हे नको करू, हे करू नकोस. तू त्या समीराला फोन कर, फोन कर पटकन त्या समीराला. कर कर पटकन कर. हॅलो. ओके ओके सर, त्यांचा फोन स्विच ऑफ लागतोय सर. स्विच ऑफ फोनवर तू ओके ओके कोणाला म्हणालीस? सर मी फोन केला तर समीरा मॅडम समोरून म्हणाल्या, दिस नंबर इज स्विच्ड ऑफ. अरे ते रेकॉर्डेड मेसेज ला बोलली, त्याच्याशी बोलते ती. तुम्ही ती गेली ना सव्वाला घेऊन फुकटचा तिला हवा. एक काम कर, सिक्युरिटीला फोन कर पटकन. सिक्युरिटी फोन कर. हॅलो. ओके ओके. फोन स्विच ऑफ आहे. नाही सर नाही, सिक्युरिटी म्हणाले की समीरा मॅडम बाहेर आल्या आणि त्यांनी इथे तिथे बघितलं, गाडीत बसल्या आणि निघून गेल्या. तुझे नुसतं हॅलो वर वॉचमन एवढं बोलला? अरे ती गेली ते बघा ना, पळून गेली यार. माझा सव्वालाख मला हवे ते, सव्वालाख मला हवे ते. अरे तू काय करतोयस? अरे तिची सवय लागली रे. अरे नका दोघ दोघ असं करू रे. तो विंगेत पुष्कर उभा आहे, तो याच्याशी रिक्षा फिरवेल रे गावभर. असं नका करू. मला 1,25,000 रुपये हवेत पशा. मी मी तू एक मिनिट, तुम्ही मला आधी काय सांगितलं 1,25,000 हवेत की नाही? तू शांत हो. तू हायपर का होतोयस? हायपर का होत? म्हणजे हायपर होणार नाही. 1,25,000 रुपये मला कबूल केले होते ना. तू समोर इकडे मुद्दा, तू साईडला आहे. साईडला ही कुठली साईड आहे रे? फ्रंटला आणलास तू, सेंटरला. तुझी विंग आहे ना ती, तू एकट्याने उभी केली ती, बाकी कुणाला कळत नाहीये. कसली मेथड ऍक्टिंग आहे तुझी? मी काय सांगतोय आता, मी मी आहे ना, मी मॅनेज करतो. मी कुठला तरी पुरस्कार फिरवतो तुझ्यावर. ते बघ ती रिकामी खुर्ची दिसते ना, तो माणूस आला नाहीये. मी तो पुरस्कार फिरवतो तुझ्यावर. हे करू शकशील तू? प्राजक्ता नसताना मी अँकरिंग केलंय, ते सुद्धा शी घाण वगैरे असं काही न करता, रेकॉर्ड ब्रेकिंग टायमिंग मध्ये वन टेक. मी हे नाही करू शकत. मी करतो. फक्त फक्त प्रॉब्लेम एकच आहे की हा पुरस्कार 1,00,000 रुपयाचा आहे. ए नाही यार पशा, पशा यार 1,25,000 मिळणार होते ना रे. 1,00,000 म्हणजे 25,000 नुकसान आहे रे पशा. नाही जमतंय रे, सध्या बाहेर कंडिशन काय तुला माहिती आहे ना पशा. 25,000 मोठी, 1-2,000 असते ना. मी काही बोललो नसतो, तुला माहिती आहे माझा स्वभाव माहिती आहे. 25 मोठी रक्कम आहे यार. बट नाही मला मला पटतं तुझं. मग आपण एक काम करूया, आपण हे सगळं कॅन्सल करू, तुझा घरी जा. नाही नाही पशा, पशा हे बघ, इव्हेंट राहिलं बाजूला. हां इव्हेंट राहिलं बाजूला. आपले दोघांचे रिलेशन्स आहेत इतक्या वर्षांचे, त्यांनी मला काय नाही फरक पडत. अरे पशा तोडतो कसं एकदम तू यार? तुझ्यासाठी मी करेन ना, मी स्वीकारेन 1,00,000 रुपये. नाही पण मला 25,000 रुपये कमी करायचं, मला वाईट वाटत. नाही पक्षा मी स्वीकारतो ना. ऑकवर्ड होतो मला. ऑकवर्ड व्हायचा प्रश्नच नाही. एका कलाकार स्वीकारतो यार मी, मला चालतील ना 1,00,000 रुपये. मला हवेत यार, मी आलोय तर मला पैसे हवेत यार. 1,00,000 ते 1,00,000 मला हवेत पैसे. नक्की नक्की थांबेंगे, मी फिरवतो. बरोबर पण ते तुम्हाला दे. बरोबर मी करतो. मी तू नाराज नाहीस ना तू? नाही नाही. येस माफ करा मंडळी, काही तांत्रिक अडचणीमुळे थोडासा विलंब झाला. वळूया पुढच्या पुरस्कारांकडे. तर पुढचा पुरस्कार प्रदान करण्याकरता मी मंचावरती आमंत्रित करतो स्मरणशक्ती तल्लक करण्याचे क्लासेस घेणारे सर अरुण कदम यांना. सर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या मंचावरती. थँक्यू. पुढचा पुरस्कार आहे MHJ कार्स पुरस्कृत सर्वोत्कृष्ट कॅमेरा इक्विपमेंट आणि पुरस्कार जातोय सर्वोत्कृष्ट कॅमेरा इक्विपमेंट समीर चौगुले. कशा कॅमेरा इक्विपमेंट? अरे अभिनेता आहे ना मी, विनोदी अभिनेता. अभिनयाचं काहीतरी दे ना, कॅमेरा इक्विपमेंटचा काय संबंध आहे? ए तुमच्या ऍक्टर लोकांचं नाही असं असतं. मी तुझ्यासाठी एवढा पुरस्कार मॅनेज केला, हा तो माणूस आला नाही, त्याचा पुरस्कार मी तुझ्यावर फिरवला. 1,00,000 रुपये दिले होते, आता तुम्हाला टँट्रम दाखवायला लागला. अरे टँट्रमचा प्रश्न नाही पण मला सोडून 1,00,000 रुपये नको. नाही अरे तू यार तू तोडू नको यार, पण मला त्याच्याबद्दल माहित नाही ना. टेक्निकल गोष्ट आहे रे. पुरस्कार घेतो. सर्वोत्कृष्ट कॅमेरा इक्विपमेंट समीर चौगुले, आणि मी त्यांना विनंती करतो की आता त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. अरे मनोगत कसं व्यक्त? मला माहितीच नाही. बोल, पुरस्कार घेतलास, बोल आता. बोलायला लागेल पद्धत आहे, बोल पटकन. कॅमेरा बोल बोल बोल. आज मला मी एक हे आहे, मी सर्वोत्कृष्ट कॅमेरा इक्विपमेंट आहे.
मी एक कॅमेरा इक्विपमेंट आहे. मी एक भाड्याने सप्लाय करणारा आहे कॅमेरा इक्विपमेंट. अनेक वर्ष माझा हे आहे धंदा आहे. माझ्याकडे कुणी विचारलं कॅमेरा इक्विपमेंट आहे, मी म्हणतो ही घ्या. आणि कुणी नाही विचारलं तर मी म्हणतो ही नका घेऊ. आणि कुणी असं विचारलं की हे काय आहे, मी म्हणतो कॅमेरा इक्विपमेंट आहे. तर अशी माझी कारकीर्द आहे कॅमेरा इक्विपमेंटची. तर एवढं बोलून मी माझं कॅमेरा इक्विपमेंटचं जे हे आहे सगळं आयुष्य करिअर ते इथे तुम्हाला सांगितलं आहे. धन्यवाद, हा पुरस्कार तुम्ही मला दिलात याबद्दल खूप खूप आभारी आहे. मी तुमचे खूप आभार मानतो. धन्यवाद अरुणजी. धन्यवाद सॉरी. हा पुरस्कार परत दे पुरस्कार. परत दे म्हणजे तो परत द्यायला गेला, जरा प्रॉब्लेम झाला. परत दे कशाला, काय प्रॉब्लेम? अरे हा पुरस्कार जो होता त्याचे जे स्पॉन्सर्स होते MHJ कार्स, त्यांना पार्किंगमध्ये जागा नाही मिळाली, त्यामुळे ते वॉचमनची भांडण करून निघून गेले. त्यांनी स्पॉन्सरशिप काढून घेतली, ऍग्रीमेंट त्यांनी कॅन्सल केलंय. त्यांना आता 1 लाख रुपये परत द्यायला लागणार. पण मी कुठून देऊ 1 लाख? मला दिलेत ना आता. तुम्ही काय दिलेत? अरे हे दिलं ना, हे काय मी नाही देणार आहे. अरे या पाकिटात फक्त 1 लाख लिहिलेली चिठ्ठी आहे. पैसे आज जाऊन अकाउंटंट सही करतो तेव्हा मिळतात. तुला पाकिट ठेवायचं ठेव, ट्रॉफी घे. याला काय अर्थ यार तुम्ही? नको सर, मी देतोय, मी काही घेत नाही आहे. अरे याला काय अर्थ आहे का तुमची फालतू घरी यार? तुम्ही सांगितलं होतं आधी असं नका वागू म्हणून. तू इकडे साईडला. अरे मुद्दा तो नाही रे, तुम्ही दिलं भाषण केलं यार कॅमेरा इक्विपमेंट म्हणून. मी असं कसं करता यार? मी आहे ना, माझ्यावर विश्वास नाही तुझा. संपलं माझं करिअर मधलं योगदान संपलं माझं. अरे पण असं नाही पाशा, मी 1.25 लाख रुपयासाठी आलो तुम्ही. मी आहे ना, मी करतो मॅनेज, मी काहीतरी मॅनेज करतो. तू करशील मॅनेज? नक्की मी मॅनेज करतो ना. मला आज पैसे घेतल्याशिवाय मी निघणार नाही आता. मला मला लिस्ट बघू दे. हा लिस्ट आण पटकन. तू काळजी करू नकोस सर. सर इथे आपण त्यांना ऍडजस्ट करू शकतो. करू शकतो ऍडजस्ट? हो सर. येस थँक्यू. हे बघ, एक गॅप झालेली आहे, त्याच्यात मी तुला बरोबर बसवतो. प्रॉब्लेम फक्त एवढा आहे की तो पुरस्कार 75,000 आहे. नाही चलता यार पाशा, आता अजून 25,000 कमी यार. 1.25 लाख होते, आता मी 50,000 कमी नाही करू शकत यार पाशा. आपण एक काम करूया, असं हे कॅन्सल करूया, तू घरी जा. अरे यार पाशा, तू पाशा काय काय करताय पाशा? तू सोड ना, जाऊ दे ना. नाही मला चालतील. नाही आपण कॅन्सल करू पाशा. मला अरे तुझं तू समय तुझी किंमत 2.5-3 लाखाची आहे. नाही रे, कोण देत रे? 75,000 आणून मला पाहिजे. मला ऑड वाटतंय. अरे ऑड खड्ड्यात गेला, ऑड खड्ड्यात गेला. समीर चुकला 75 दे मला. मी निघून दे 75 दे. तू नाराज नाही? अरे ना नाराज, मी कशाला नाराज? खुश आहेस तू? आय मी खुश आहे. नाचून दाखव. ऐसे बाहेर नाही, खात्री पटली, खात्री पटली. तर रसिको बोलूया पुढच्या पुरस्काराकडे. आणि पुढचा पुरस्कार प्रदान करण्याकरता मी मंचावरती आमंत्रित करतो एका बोल्ड बिंधास्त आणि ब्युटिफुल अभिनेत्रीला. आणि एक अत्यंत महत्वाची आणि आतली बातमी, मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातली अशी एकमेव अभिनेत्री जिला जंगलामध्ये माकड चावलेलं आहे. स्वागत करूया अशा एका राक्षस अभिनेत्रीचं, सई ताम्हणकर. नमस्कार. नमस्कार मॅडम, आपलं खूप स्वागत आहे या मंचावरती. आम्ही असं ऐकलं की ज्या जंगलातलं माकड आपल्याला चावलं ती माकड सुद्धा आता अशी उभी राहत. मी सई मॅडमना विनंती करतो की त्यांनी पुढचा पुरस्कार जाहीर करावा, घोषित करावा. इतकी सुंदर इंट्रोडक्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. सर्वोत्कृष्ट केटरिंग, जोरदार टाळ्या. सर्वोत्कृष्ट केटरिंगचा अवॉर्ड जात आहे यांना. अरे पशा, कुठला इव्हेंट असतो जिथे केटरिंगला अवॉर्ड असतं यार? हे पशा नाही, ऐक ना. आजपर्यंत यांनी अनेक मराठी मालिकांना केटरिंग सर्व्हिस पुरवलेली आहे. त्यांच्या तळलेल्या बेंब्या खूप प्रसिद्ध आहेत. बेंब्या कोण काय तर काय बोलतोस तू? अरे त्या पिवळ्या असतात ना मोठ्या बोटात. अरे बॉब्या म्हणतात त्याला रे. बॉब्या, त्यांच्या तळलेल्या बॉब्या खूप प्रसिद्ध आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कैलास केटरिंगचे प्रसाद खांडेकर यांचं. खांडेकर सर अभिनंदन, अभिनंदन. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू.
पशा यार काय चाललं तुझं यार पशा. तू कैलाश कॅटरिंगचा तो खांडेकर केवढा आहे बघितलंस ना तू. अरे तो येताना दिसला मला लांबून, मग त्याच्या तोंडावर तुला कसा पुरस्कार देणार मी. अरे पण माझं मला पुढे पाठवलंस तू तीन वेळा असं झालं यार. मला पुढे पाठवतो परत मागे खेचतो यार प्रसाद. चला हीच माझी किंमत म्हणजे माझी काही किंमत नाही. एवढं करतोय तुझ्यासाठी तू, मी तू काही करणार नाही तुझ्यासाठी. पशा यार तू माझा दोस्त आहेस यार, पण सतत तीन वेळा अपमान झाला यार माझा. हे काही जाऊ दे, मी कायमचं अँकरिंग कॅन्सल करतो. मी एवढं नाही करायचं पशा. मी करतो ना, माझ्यावर विश्वास दोन. हो करतो. येस काय एक संधी आहे, एक ऑप्शन आहे. पण जाऊ दे, नको तुला तो आवड नाही. प्रसाद सांग, मग तू नाराज होतोस. प्रसाद सांग, सांग प्रसाद काय झालंय. बाजूला हे कुठली बाजू आहे मला काहीच कळत नाही. काय झालंय, काल चॅनलचं एका व्यक्तीशी जोरदार भांडण झालंय. काय झालं? अरे शूटिंगच्या वेळेला ती व्यक्ती प्राणायाम करत बसते यार. तीन तीनदा तो विराट जातो बोलवायला, ही अनुलोम विलोम करत असते. तिसऱ्या विलोमला विराट आत गेला नाकात. काय बोलतो, चॅनल काढून टाकली त्या व्यक्तीला. त्यामुळे त्या व्यक्तीलाच काढून टाकल्यामुळे ती आता येणारच नाही. तो पुरस्कार मी तुझ्यावर फिरवतो. अच्छा, म्हणजे ते होऊ शकेल? अरे होऊ शकते, येणारच नाही. नक्की मिळेल ना? नक्की 100%. यस प्रसाद, हा एक छोटासा प्रॉब्लेम आहे. अरे बोल ना. हा पुरस्कार 300 रुपयाचा. अरे 300 रुपयाचा पशा, 300 रुपयाचा. अरे 1.25 लाख घ्यायला आलो ना इकडे मी, तू 300 वर आणून सोडलंस मला. एक्झॅक्टली किती रुपयाचं नुकसान झालं तेही सांगता येत नाही रे मला आता. काय प्रसाद चाललाय? जाऊ दे मग, कॅन्सल करूया. मग जाऊ दे, घरी जा. मग तू चालतील 300 रुपये. असं नाही करायचं. नाही असं नको. 300 तर 300, माझं टॅक्सीचं भाडं तरी बसवलं. असं नाही, एका कलाकाराचा एवढा रास मला बघवत नाही. नाही मला 300 नको. आपण चालते 300 नाराज नाही. नक्की यस, खुश एकदा नाचत नाच. यस, तर वळूया पुढच्या पुरस्काराकडे. हा पुढचा पुरस्कार प्रदान करण्याकरता आम्ही मंचावरती आमंत्रित करतो राजपूत डेअरीचे मालक श्याम सुंदर राजपूत यांना. आपलं स्वागत आहे या मंचावरती. आणि पुढचा पुरस्कार आहे, आणि हा पुरस्कार जातोय समीर चौगुले यांना. सर्वोत्कृष्ट आई या भूमिकेसाठी. जोरदार टाळ्या. अरे पशा, आई? मी आई आहे, टकली आई असते का रे कधी? पशा काहीतरी तर सेन्स घे ना. मगाशी ठीक होतं यार, कॅटरिंग बिटरिंग आई म्हणतोस यार तू पशा. आणि आईला 300 रुपये देता तुम्ही? काय रे कॅटरिंगवाला 75,000 वगैरे, आई 300 रुपये, ही किंमत लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला. घे पुरस्कार, घे 300 पण जातील, घे पटकन घे. तर ही माऊली, ही माऊली जिने अनेकांचे संसार उभे केले, ही आईची भूमिका अजरामर करताना वैयक्तिक आयुष्यामध्ये संघर्षाच्या अनेक काट्या कुट्यांच्या खास खळग्यात त्यांना जावं लागलं. कधीच त्याबद्दल मनोगत व्यक्त करते ही माऊली. मी आई म्हणून कसं भाषण करू? बोल आता पटकन, घेतलाय पुरस्कार बोलावं लागणार. बोल बोल. मी आई आहे पशा. ऑड होत ना पशा. मी आई आहे, मी 300 रुपयेवाली आई आहे. खरं तर मी 1.25 लाखातली एक आई आहे. खरं तर मी 1.25 लाखात एक आई आहे. खरं तर मी 1.25 लाखापेक्षा एक पैसाही कमी आई नाही. वा दादा, वा वा वा. त्यामुळे मला हा जो आई पुरस्कार आज दिलेला आहे, एक पुरुष असून आई हा पुरस्कार ज्या क्रिएटिव्ह टीमने दिलेला आहे, त्या टीमचे मी आभार मानतो की मला त्याने आई या पुरस्कारासाठी निवडलं. प्रत्येक पुरुषाला आई हा पुरस्कार मिळावा अशी मी. आईशी कोणी भांडत नाही, आणि आई सुद्धा आपल्या मुलांच्या सगळ्या चुका पत्रात घेते की नाही मला सांगा. आई माझी चूक पत्रात घ्या. आई मी चुकले, मी चुकले. तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. नाही मला मान्य आहे, मला मान्य आहे. मी काल सोशल मीडियावर पोस्ट टाकली की मी येणार नाही पुरस्कार सोहळ्याला, पण मी चुकले. मला फोन आला की मी लगेच डिलीट केली पोस्ट. मी माझी चूक सुधारली आणि आले ना आज मी पुरस्कार सोहळ्याला. आणि आज
मी हा पुरस्कार स्वीकारायला देखील तयार आहे. द्या मला पुरस्कार, द्या. एकदा जोरदार टाळ्या विनोदवीर समीर चौगुले यांच्यासाठी, कारण त्यांनी इतक्या ऐन वेळेला आई या विषयावरती हा अप्रतिम प्रँक करून आपल्या सगळ्यांना हसवलं, आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलं. आणि पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासात आज एक घटना पहिल्यांदाच अशी घडणार आहे की पुरस्कार देणारे विभागून पुरस्कार देणारे, एरवी घेणारे दोन दोन असतात, आज देणारे दोन दोन आहेत. तुम्ही श्यामसुंदर सर आणि समीर चौगुले यांना विनंती करतो की सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार त्यांनी प्राजक्ता माळी यांना बहाल करावा. अभिनंदन, 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 अभिनंदन मॅडम. सर धन्यवाद, सर सर धन्यवाद, आपण बसू शकता. अरे खिलाडू वृत्तीने घ्यायचं. अरे जाण ना खाट्यात. या खिरापत पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही खरंच आम्हाला हास्याची खिरापत वाटली. क्या बात. विचारूया सईला की तिला ही खिरापत किती आवडली आहे. सुसाट परफॉर्मन्स होता, फार मजा आली तुम्हा सगळ्यांना बघायला. पशाजी म्हणजे ॲक्टर, डिरेक्टर, सिंगर, आता काहीतरी सोडा आमच्यासाठी अशी विनंती आहे. निवेदक पण तुम्ही आहात उत्तम, पण तुम्हाला स्टेजवर बघताना नेहमीच मजा येते आणि तुमच्यासमोर उभं राहिलं की नर्वस व्हायला होतं, ही तुमची क्वालिटी आहे आणि मजा येते तुम्हाला बघायला कायम. समीर दा अप्रतिम हे तूच लिहिलंयस. जी काही विशेषणं तू लिहिली होतीस प्रत्येकासाठी ती अप्रतिम होती. शिवाली अप्रतिम, तुझं बेअरिंग कमाल होतं आणि आधी कधी न पाहिलेलं असं आगळं वेगळं बेअरिंग होतं, ते फारच आवडलं. प्राजू यू आर फॅन्टॅस्टिक, फार मजा आली तुला बघायला. मस्त परफॉर्मन्स, असे परफॉर्मन्सेस होत राहत सतत. आम्ही नेहमी ते परफॉर्मन्स करतो आणि समोर जजेस प्रसाद बसलेला असतो. आज मला इथून प्रसादला विचारायचं, तुला कसं वाटलं इथे परफॉर्म करून? ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं की वेगवेगळ्या कलेच्या फॉर्म्सबद्दल मला प्रचंड उत्सुकता आहे. मग शॉर्ट फिल्म असेल किंवा पथनाट्य असेल किंवा समूह गान असेल, तसाच स्किट हा मला गेले अनेक वर्ष खूप भावलेला असा फॉर्म आहे. माझ्या दुर्दैवाने मी आजपर्यंत दोन तीनच स्किट्समध्ये परफॉर्म केलं आहे, मला तशी संधी नाही मिळाली. पण जेव्हा मी 3 वर्ष समोरच्या खुर्चीत बसून तुमच्या सगळ्या या फॉर्ममध्ये माहिर असलेल्या लोकांबद्दल बोलतो, तेव्हा उद्या मला उठून कोणी तू काय नुसतं बोलतो, तुला माहिती आहे तू कधी केलेच आयुष्यात, असं कोणी मला बोलू नये. त्याकरता मी त्यातनं जाणं फार गरजेचं आहे, ते अनुभवणं फार गरजेचं आहे. म्हणून मी अनेकदा मोठे गोस्वामींना मी रिहर्सलला पण येतो असंही म्हणालो होतो, पण मग रिहर्सल बघितल्यानंतर त्या स्किटचे पंचेस मला आधीच कळतील, मग मला बोलताना तेवढं नाविन्य त्यात राहणार नाही. पण त्यापेक्षा मग ते असं म्हटलं की एकदा तू स्किटमध्येच ये, तर माझ्याकरता तो म्हणजे काय म्हणूया सुवर्णक्षण होता. मी ताबडतोब म्हणजे मी मानकरी नाही होणार आहे PNGचा, पण तो सुवर्णक्षण होता माझ्यासाठी. तर मला त्या फॉर्ममध्ये ती कशी प्रोसेस असते, काय पद्धतीने ही लोक हे लोक रिहर्सल्स करतात, कसं ते स्क्रिप्ट घडत जातं, मोठे गोस्वामी ते डेकोर करतात म्हणजे काय करतात, तो अनुभव मला घ्यायचा होता माझ्या समृद्धीसाठी. आणि फक्त एवढ्याच प्रामाणिक हेतूनी मला एका स्किटमध्ये परफॉर्म करायचं होतं. पण मी थक्क झालो आहे की मला असं वाटतं तिथनं तिथे बसून बोलणं सोपं आहे, पण ही माणसं जी कष्ट घेतात सगळीच, समीर काय किंवा इथे बसलेले सगळेच, ते फार मोठे कष्ट आहेत आणि त्या कष्टाचं त्या परिणाम फक्त 15 मिनिटात तुम्हाला दाखवायचा असतो. सो फार मोठी जबाबदारी आणि तुम्ही ती सगळी शिताफीने पार पाडता. सो हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. सो आज मी गेल्यानंतर कदाचित उद्यापासून माझ्या कमेंट्समध्ये काही फरक पडेल, काही त्याला काही वेगळे कंगोर येतील. सो मला त्या अनुभवातनं जाणं फार गरजेचं वाटलं आणि ही संधी मला दिल्याबद्दल समीर आणि सचिन मोठे गोस्वामींचं मी खरोखर मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मंडळी एका घरात सुरू आहे डान्स कॉम्पिटिशनची तयारी, बघूया ती कशी चालू आहे. तुमच्या समोर होत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, फिल्टर वाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. बुलबुल या डान्स रियालिटी कॉन्टेस्टंट वनिता खरात यांच्या घरात. वनिताजी, टेल अस तुम्हाला कसं वाटतंय या कॉन्टेस्टंट मध्ये पार्टिसिपेट करून? मो मो यू वांट मो? गो गो मॅन.
खरं तर माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती की या शोमध्ये पार्टिसिपेंट व्हावं म्हणून, आणि ही इच्छा आता माझी पूर्ण झाली. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मला मेंटॉर म्हणून ओंकी सर लाभले. मी खूप एक्सायटेड आहे, कारण मागच्या सीझनची जी विनर होती ना, तिचे मेंटॉर सुद्धा ओंकी सरच होते. माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असणारे माझे हबी, त्यांना विनंती करते मी बोलायचे. माझे हबी, इट्स ओके. एक तुम्ही काम करा, मग हळू हळू तिच्याकडे जा, बोलत बोलत यू गो देअर. ओके फाईन फाईन ओके ठीक. हॅलो एव्हरीवन, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये वेळ घालवू नका, तिचं तिचं कौतुक करा. ही माझी बायको वनिता. हात काढा, हात काढा. असू असू द्या ना. नो, तुमची जोडी ती पी आर स्ट्रॅटेजी आपली फसेल. आम्ही नवरा बायको आहे म्हणून. ओके हा हॅलो नमस्कार. आज मी प्रचंड खुश आहे, आणि मी वनिताचा नवरा आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे. आणि मी वनिताच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. खरं तर तिच्या मागे उभं राहिलं तर कुणी दिसत नाही. जस्ट जोक सॉरी कंटिन्यू. आणि वनिताला मेंटर म्हणून लाभलेत ओंकी सर. हा थँक्यू सो मच. ओके या इथे 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 नाव ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. The most flexible, the most elastic, the dancing popcorn of India, Onki sir. Yo sir, yo sir, yo sir. Tumhala Vanita baddal kay bolaycha sir? Thanks. Yeah. Changla vibes yetat tujhya kadun. Oh, thank you sir. Thank you sir. To promising waters. Yeah, yeah. Actually sorry, me जगभर फिरला आहे मी, वेगवेगळा डान्स फॉर्म केला आहे, तर माझा कसं आहे की एक एक लँग्वेज मला नाही नेमका येत. थोडा उतना समज, मतलब यु नो. यस सर, यस सर, एनीथिंग फॉर यू सर. म्हणजे यांचं असं आहे, एकना धड आणि भाराभर चिंद्या. मी हे कॉम्प्लिमेंट, मै कॉम्प्लिमेंट समजले काही. ऍक्च्युली वने बद्दल तुम्ही मला बोलायला सांगितलं आहे, तर वना फॅब्युलस डान्सर. ती डान्ससाठीच जन्म घेतला आहे तिने. आय फील के नाही बेटा, सी तिच्या असण्यात एक रिदम आहे, यु नो, ग्रेस आहे. मला कायम फिमेल डान्सर्समधला ना डौल आवडतं, आणि तिच्यामध्ये डौल ठासून ठासून भरला आहे. खरं सर, ॲक्च्युली मी लकी आहे असं मी फील करतो की ही माझी कंटेस्टंट आहे. वनी आहे ना, वनीच्या प्रेझेन्समध्येच एक अदा आहे ज्याच्यावर मी फिदा आहे. वनी, त्यांनी फक्त तुझी आदाच बघितली, गदा ना दाखवली. गदा इथं वाकडला बघ. नरसिंहा बाबजे, सिरियस इंटरव्ह्यू चाललाय तिकडे. तू बसा तिकडे, माझ्याच घरात येऊन मला चोरडतोयस. बसा तिकडे. ओके रेडी. असे बोलणारे खूप लोक असतात यु नो, पण वनीची स्ट्रेंथ आय विल शो यू. वनी स्टार्ट. रेडी, 1 2 3 4. हे आतून यायला लागतं, हे आतून यायला लागतं. मुळात काय असतं की डान्स, यु नो, डान्स इज ऑल अबाउट पॅशन. डान्स आहे ते काही लोक काय करतात, परफॉर्म करतात. माझं म्हणणं आहे की डान्स सेलिब्रेट करा. येस सर. कॉमेडी करून नाही मिळणार म्हणून म्हटलं चांगली वाक्य टाकून टाळ्या मिळव. थँक्स. ओके, तो वनी मी तुला सगळ्यांसमोर प्रॉमिस करत आहे की जसं मी लास्ट सीझनला माझा कंटेस्टंट नियतीला विनर केला होता, तसं मी यावेळेला वनिताला विनर करणार. दॅट्स माय प्रॉमिस. सर, व्हाट अ ट्यूनिंग सर. थँक्यू सर. क्या बात है सर, क्या बात है. आई एम हियर ओनली फॉर यू. या ओ वाट, सॉरी. काय शो गौरव, त्यांना 10,000 दे. कसले 10,000? ते पी आर करतात ना आपला. त्याला चॅनेलने पाठवले ना. नाही, मग स्वतःचा पी आर स्वतः करायचा असतो. 10,000 द्यायचे. दे ना, दे ना. ट्रान्सफर करतो तुला फोन. ओके ओके, माझा नंबर तुमच्याकडे. थँक्यू आणि थँक्यू, इट वॉज नाइस मीटिंग यू. थँक्यू थँक्यू. ओके सर, ओके सर, इट वॉज माय प्लेजर. कीप इन टच, कीप इन टच ब्रदर. या थँक्यू, कीप इन टच. ए टॅनन, चल बाय, कीप इन टच.
वाव वने आपण रिहर्सल सुरुवात करू ओके. मला असं वाटतं की आपण फर्स्ट राऊंड मध्येच जोरदार करायचं. हो सर, जोरदारच करूया. म्हणजे लोकांनी आपल्याला पहिल्याच राऊंडला लक्षात ठेवला पाहिजे. हो सर. आणि मला काय सुचतं माहितीये, मी पहिल्याच राऊंड मध्ये ना वेस्टर्न आणि देसी असं फ्युजन करायचं म्हणताय. ओ माय गॉड. ओके आपण स्टार्ट करूया. प्लीज हियर. ओके कम हियर. गुरा प्ले द सॉन्ग. एक मिनिट एक मिनिट, काय बोललात? गुरा. माझं नाव गुरा नाहीये, गौरव आहे. गुरा काय गुरा? ऍक्च्युली गौरव, तुमच्याकडे बघितल्यावर तुम्हाला गौऱ्या नाही गुराच म्हणावं असं वाटतं. रिवेंज. लक्षात ठेव बेटा, आजपासून जग तुला गुरा म्हणून ओळखेल. के ओंकीने तुला ही उपाधी दिली आहे. सो गुरा, टेक युअर पोझिशन अँड प्लीज प्ले साऊंड. रेडी? आम्ही कशी उभी राहू सर? यू डू वॉट यू वॉन्ट. ओके सर. डान्स इज ऑल अबाउट पॅशन. तुझ्या आतून जे येईल ते नो बेटा. रेडी? रेडी. तुला लागला नाही ना? सॉरी 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 सॉरी. अरे यार, हे मी मी काय म्हणतो? सॉरी. तुमचं यार ऐका ना, नाही स्टेप नाही. अच्छा हां, स्टेप नाही. ऍक्च्युली ते आम्ही कॅरेक्टरमध्ये घुसलो होतो. नाही कॅरेक्टरमध्ये घुसा, ऐका ना सर, जरा मी काय म्हणतो, थोडंसं डिस्टन्स ठेवून नाचा ना. म्हणजे हा मला थोडंसं ऑड फील होते. हे बघ गुरा, मी आजपर्यंत मी एवढ्या ठिकाणी राहिला, एवढा एवढी वर्षांचा एक्सपिरियन्स आहे मला या इंडस्ट्रीमध्ये, पण हे हा म्हणजे सिंगल कंप्लेंट नाही तसं नाही म्हणजे. आणि मी समजू शकता तुम्हाला काय वाटतं, पण तसं असेल तर ठीक आहे, मी दुसरा कंटेस्टंट बघू. नाही नो सर, मी समजावते. नाही खबरू यार. काय तू बोलला होतास ना की मी तुला सपोर्ट करेन. मी काहीच बोलत नाही, फक्त माझं एवढंच म्हणलं की थोडंसं जरा अंतर ठेवून असलं तर. मी तुला आधीच सांगितले होते असे डान्स होतात, तू मला बोलला होतास, मी प्रॉमिस केलं होतंस तुम्हाला. हा केलं होतं, पण आता काय होतं, इथं बसल्या बसल्या ना मला हे होतं. थोडंसं ऍडजस्ट कर ना, मला जिंकायचं यार. करशील ना? हा करतो करतो. रेडी सर? नो प्रॉब्लेम. यस सर. आणि वने, हा ऍक्च्युली ना इकडे तुला सगळं जमतंय, सगळं येत आहे, पण तुझ्या नजरेत आहे ना काहीतरी वेगळं आहे. म्हणजे डिस्ट्रॅक्ट दिसतेस तू, तू फोकस नाही वाटत आहे का? नाही सर, मला ते नाही. हे बघ, असं तुला किती अडथळे येतील, तुला फोकस करायचं आहे. यस सर, मी करते. डान्स इट्स ऑल अबाउट पॅशन ना? यस सर. फक्त शरीर जवळ येत नाही सर, आत्म्यांचं पण एकत्रीकरण झालं पाहिजे. यस सर. नो यस. हात हातात दे. ओ माय गॉड. डोळ्यात डोळे घाल. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. श्वासात श्वास अडकू दे आणि मर. वने, असे किती अडचणी तुला येणार आहे. यस सर. पण तुला त्याच पार करून जिंकायचं आहे. यस सर. उघड्या डोळ्यांनी जिंकण्याची स्वप्न बघ. यस सर. मी त्यासाठी आहे. यस. ओके, आपण डान्सच्या सुरुवातीला आशिकीची पोज घेणार आहात. म्हणजे सांगता मी सांगता गुरा, प्ले द म्युझिक. तू साऊंड. हे जॅकेट सोड ना, जॅकेट काढ. हे भाग्या, अरे सोड ना, जॅकेट काढ ना. मला सांगा पहिला कुठली पोज आहे. सर, आणि आतमध्ये एक सॉलिड जोक सांगितला. जॅकेट मध्ये जोक सांगितला सर, तुम्ही याला पण सांगा ना. ये जॅकेट मध्ये. तू लोकांना जॅकेट मध्ये जोक सांगतो? ऍक्च्युली मला तर काय, मी गुरा, तू अजून बघितलं नाही पुरा लावलेलं माझं भिंतीच्या बाहेर म्हणून वाचत जा सर. काय सांगा ना जोक पुन्हा? तेच, तू मेन कंटेंट सोडून फक्त चिडचिड करतो.
आमच्यातलं ते बॉन्ड आहे ना, ते हेल्दी बनवण्यासाठी मी जोक सांगितलं. तुमचा बॉन्ड पण माझा बॉन्ड तुटेल त्याचा काय करतो? मला ना यार, तू ऐक जोक सर, तू ऐक ना जोक. तू फोर्स करते म्हणून मी सांगतोय. सर तुम्ही पण जॅकेट मध्ये फोर्स केला होता. जोक सांगायला सर प्लीज. जोक सांग, जोक सांग. एकदा काय झालं, मतलब तू लँग्वेज सांभाळून घे. एकदा सॉरी, तुला मी लँग्वेज सांगतो आहे. ओके बघितलं. प्लीज प्लीज. एकदा काय होता की जेम्स बॉन्ड आहे, जंगलात जातो आणि त्याच्या समोर एक रानडुक्कर येतं. जेम्स बॉन्ड त्याला बोलत, हाय बॉन्ड. जेम्स बॉन्ड रानडुक्कर म्हणत, हाय आय एम डुक्कर. रानडुक्कर इकडे. हा जो जेव्हा मी तुला सांगितला होता तेव्हा माझ्या तोंडावर थुकली होतीस. जोकर लेखकाने दिले कंसात हसते, एवढं हसते. हा जोकर एवढा हसायचं. हा जोक तो जॅकेट काढून सांगू शकला सर. सर आणि कमाल जोक सांगितलं. सर सॉरी, मी म्हटलं ना, मी फक्त बॉन्ड हेल्दी बनण्यासाठी मी मला जोक सुटलं मी पटकन सांगितलं. म्हणत नाही नवरा यार, थोडा हे होतं ना मला. मी समजू शकतो. ओके वने, अरे नको ना रे, थोडं मला प्लीज युअर पोझिशनवर राहा तुम्ही. मला कळलंय की तू छान करू शकशील. ओके, तू परफॉर्म उत्तम करू शकशील. आता फक्त आपल्यात रिलेशन बिल्डअप झाला पाहिजे. ओके, आपला गाणा जो आहे त्याच्यामध्ये लोकेशन जंगलचा आहे. ओके ओके, यु नो त्या मागे असा एलईडी असेल एक्झॅक्टली, असा तिथे सगळं असं पेड पौधे सगळं असेल, जंगलचा पुरा फील असेल. इथे एक असा दगड असेल मोठा रॉक. काय आहे आपल्याकडे या हाईटचा रॉक सर? चेअर आहे ना सर? चेअर. चेअर वरती ते जमणार, रॉकचा फील येणार नाही आणि हे नाजूक वाटत आहे. आपल्याला रिहर्सलच करायचं आहे. हो सर. गुरा ये, तुला तुझ्या आयुष्यातला बेस्ट रोल देतो. इथे असा, इथे एवढ्या हाईटचा दगड बन प्लीज. मी दगड बनू? बघ काय बोलतो यार, मी दगड बनू बोलतो. मला फक्त रिहर्सल पुरता, प्लीज बन ना प्लीज. तुझ्यासाठी मी जिंकणार. प्लीज 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 ना. या ओके. बदकर बदकर, काय झालं? मी दगड आहे असा नाचतोय दगडाची माती होईल ना 5 मिनिटात. अरे तू कशाला चिडचिड करताय एवढ्या बारीक बारीक गोष्टीवर? असं चिडचिड करताय काय? बारीक बारीक गोष्टी रे, माझी बायको घेऊन नाचतोय, मला डोंगर दगड ठेवून खाली बसवलाय. आज जर तू त्रास घेतला तर उद्या या दगडाची मूर्ती बनणार आहे. तुला कळत नाही, तुझ्यासारख्या पुरुषांमुळे या स्त्रिया पिछे राहिल्या आहेत. अरे मग तुझी चिन्नी हातोडी चुकीचा दगडा लागतील रे. तू निघ, तू पहिला काय करू? नाही नाही, तू निघ, तू निघ. ओके काय सर, आता घेऊ तुझी प्रॉपर्टी. सर नको नको. काय नको नको? इकडे तू सर, इकडे. अरे काय दगड बोललो, उडी मारली पाठीवरून, तरी मी काय बोललो ना यार. मी शिकवून तुला डान्स. हा मी शिकवेन. तू यांच्यासारखं डान्स शिकू शकशील? मी त्याच्यापेक्षा बेकार डान्स शिकवून तुला. कळलं काय? तू नको उभारा माझ्या दारात. कळलं काय? मी फक्त बघणार. काय म्हणशील? व्हेरी पॅशनेट परफॉर्मन्स, फार मजा आली. मला आज आपल्या टीमबद्दल एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट सांगायची, की मला असं वाटतं इथे सगळ्यांचा फोकस हा आउटपुटकडे असतो, म्हणजे एंड रिझल्ट काय येणार आहे ह्याच्याकडे फोकस असतो. आणि हे असंच ठेवा, हेच आपल्याला 300 ते 3000 करणार आहे असं मला वाटतं. आणि ही कन्सिस्टन्सी आहे म्हणून प्रत्येक वेळेला एवढे छान परफॉर्मन्सेस होतात. तर तुम्ही यावेळेला पण कन्सिस्टंटली अमेझिंग परफॉर्म केलं, धमाल आली, आम्ही हसून हसून मेलो. थँक्यू प्रसादा. अप्रतिम, फार मजा आली मला, फार मजा आली. ओमकार राऊत, उत्तम सुरुवातीचा जो काही पोर्शन होता तो फार महत्त्वाचा होता, कारण ती एनर्जी पुढे पास ऑन होणार होती पुढच्या पूर्ण स्किटमध्ये. त्यामुळे सुरुवातच तू खूप दमदार केलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन. ओमकार भोजने अफलातून ऑब्झर्वेशन, अफलातून म्हणजे क्या बात आहे, राईट फ्रॉम द कॉस्ट्युम्स तिथपासून ते त्या रोलच्या आत्म्यापर्यंत अफलातून उतरवलंस. तुझे शूज पण आज फार दिलखेचक आहेत, फार आवडलेत ते मला. वा वा वा, मजा आहे. वनिता फॅन्टॅस्टिक, खूप मस्त. तू
उत्तम डान्सरही होऊ शकतेस हे हा परफॉर्मन्स बघून सिद्ध होतं. आणि तुला म्हणजे कसलीच तुला भीडभाड नाही आहे ही तुझी फार जमेची बाजू आहे. थोड्या आपल्या दगड होण्याने कुणी जर उंच उडी मारू शकणार असेल तर काय वाईट आहे यार. आणि जे तुला आज नाव मिळालंय त्या नावाकडे आपण पॉझिटिव्हली बघूया. गुरा इज गुणांची रास. मजा आली. वेल डन. व्हेरी वेल डन. थँक्यू सर. थँक्यू. मंडळी, जसा वेताळाच्या गोष्टीतला विक्रम आपला हट्ट न सोडता त्या वेताळाला पकडायला जायचा, तसाच आपला खानदेश सपूत श्याम राजपूत त्याला ताप देणाऱ्या दोन वेताळांकडे म्हणजेच कॉमेडी स्टार अरुण कदम आणि स्लॅपस्टिक स्टार पॅडी यांच्याकडे जातो. आज पण तो त्यांच्याकडे जाणार आहे. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. आला हा आला कोबरा क्रॉसिंग आला. एक मिनिट हा. अरे पण अरण्या आता एवढं काय अर्जंट होतं का? जरा कळ सोसत नव्हती का तुला एवढं महत्वाचं होतं? अरे महत्वाचं होतं म्हणून तर मी चाललोय ना. उगा चाल का मी याडा आहे काय? अरे अरे बाबा पण आता रात्र किती झाली? रात्रीचे 10 वाजलेत. त्यात तुला नीट दिसत नाही आणि हा त्यात कोबरा क्रॉसिंग. गाड्या किती भरधाव वेगानं फिरतात माहिती आहे इकडनं? तू नको टेन्शन घेऊ, मी जाईन व्यवस्थित. हे बघ मला डोळ्यांनी जर दिसत नसलं ना तरी कान शाबूत आहेत माझे. असा कानोचा घेत घेत मी जाईन. कानोचा घेत घेत जाईन म्हणतो. त्या ड्रायव्हरने एखाद्या नीट कानोसा नाही घेतला ना तर जाशील ढगात. आणि तुझ्या पोटातला गॅसचा गुडगुड गुडगुड आवाज मला येतो. स्वतःला तर काही येतच नाही. कानोचा घेत घेत जाणार. मी कोणतरी शाना सुरता माणूस बघतो हा आपल्याला रस्ता क्रॉस करून द्यायला. कोणी हाय का रे इकडे? अग पोहोचतोय मी. पोहोचताय तुम्ही? अरे केक घेत होतो ग तुझ्यासाठी. कुठला केक? मला माहित नाही, तुम्ही लवकर येऊन जा. मी तर साडीने सुन तयार आहे. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तुम्हाला कसं ध्यानात राहत नाही तुमच्या? अगे रात्रीच्या टायमाला दुकान शोधून शोधून कसा तरी एक केक मिळवलेला आहे मी. तुमच्या धल्ल्याने ठेवला होता का रात्रीचा केक? अरे नको ना. साडून राहिले का मला तुम्ही? अरे नको ना असं बोलू. तू केक घेतलेला आहे आता येतोच मी 10 मिनिटात. टेन्शन येतोच म्हणे 10 मिनिटात. तुम्ही जर लवकर आले नाही ना तर मी माझी साडी सोडीन, गाऊन घालीन आणि बेडरूम मध्ये आतून कडी लावून घेईन. बसा तुम्ही तुमचा केक टोकत. नको ना ग असं करू. मज्जा करायचा दिवस आहे ना ग आपला ग. ओ म्हणे राणी काढच्या चरवून जातो ना ग माझ्या. राणी म्हणे राणी. अरे बाप रे, त्यान बाईने उपाद मारू. हा लग्नाच्या वाढदिवस म्हणजे भलता डोकायला बाळा. काय झालं? इकडे ये. नशीब आपल्या लक्षकडे लक्ष घे. बाळा नाव काय रे तुझं? श्याम सुंदर राजपूत. एक काम कर ना, आम्हाला ना जरा रस्ता क्रॉस करून द्यायला मदत करशील का? खूप उपकार होते. काय करतो घरच्याला? उगाच त्याला त्रास देतोस तू. त्याला काही काम असेल ना आपल्यासारखं तो रिकम टेकडाय का म्हाताऱ्यांसारखा? तुझ्यासाठी मी ते सगळ्या लोकांना विचारतो आणि मोठा आम्हाला हे आहे. ऐका ना, आम्हाला ना जरा रस्ता क्रॉस करून देसाल का? म्हणजे काय, आम्ही जेव्हा रस्ता क्रॉस करायला जातो ना तर आम्हाला घाबरायला होतं. म्हणजे आम्ही असं रस्ता क्रॉस करायला उभे राहिलो ना तर आम्ही असे आम्हाला घाबरत घाबरत रस्ता क्रॉस करायला लागतो. पण आता तुम्ही रस्ता क्रॉस करूनच परत आले ना. नाही तर तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही दाखवलं. काय झालं याच्या ना पोटामध्ये जरा गडबड आहे. बरं आम्ही डॉक्टरला फोन केलेला आहे. बरं काय झालं? रात्री अपरात्री जर काही प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर थांबलाय तिकडे. तिकडे याला फक्त रस्ता क्रॉस करून द्या मग तो जाईल त्याचा त्याचा. अरे चालेल ना चालेल ना, त्यात काय आजोबा, सोडतो मी त्यांना. चला चला आजोबा, चला 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 आजोबा, चला चला. टेन्शन नका घेऊ. बघ चला 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 चला. अहो चला इकडे समोर बघा ना. अरण्या अरण्या दवाखान्यात गेल्यावर मला विसरू नको रे.
असं कसं मी तुला विचारे? हो हो आजोबा, हा समोर दवाखाना आहे. ते डॉक्टर आहेत ना, दोन मिनिटात त्यांना चेक करतील आणि तिसऱ्या मिनिटाला ते इथे असतील. तुम्ही गावाला चालल्यासारखे काय निरोप देत आहे? जरा जरा पटकन ना, मला मला घाई आहे जरा, त्यामुळे चरा पटकन चला. चला 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 थांबा. गाड्यांना जाण्यासाठी हिरवा रंगाचा सिग्नल लागलेला आहे, लाल झाल्याच्या नंतरच जायचं. हो हो आजोबा, रात्री आहे ना इथे कुठल्याच गाड्या जात नाही, एकदम निर्मनुष्य रस्ता आहे हा. गेली ते एखादी बस आणि एखाद दुसऱ्या रिक्षा बो, आणि अशा निर्मनुष्य रस्त्यावर आपण सिग्नल पाडतोय, हीच मुळात कॉमेडी. एक वार नाही, दोन वार नाही, एकदम त्रिवार नाही. अरे आज जन्म आम्ही नियमांचे कधीच उल्लंघन केलेले नाहीये, आणि या उत्तरायणास आम्हाला नियम मोडायला सांगतोय. अरे आम्ही ज्येष्ठांनी सर्वोत्कृष्टांनी नियम मोडले तर तुमच्यासारख्या निकृष्टांना तुमच्यासारख्या वेष्टांच्या समोर काय आदर्श राहणार? तेव्हा जोपर्यंत गाड्यांना जाण्यासाठी सिग्नल लाल होत नाही आणि माणसांना जाण्यासाठी हिरवा होत नाही तोपर्यंत जायचं नाही, नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. कट्टी घे माझा. हॅलो, तुम्ही अगर रस्त्यावर आहे, रस्त्यावर आलोच. रस्त्यावर काय गाड्यांचा आवाज नाही येऊन राहिला मला. हा उगाच काहीतरी फसाडून राहिले, चाटा मारून राहिले का लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही? नाही ना, चाटा मारत मी. तू किती बचे बचे करते ग. आता रस्त्यावर गाड्या नाही येत, गाड्यांचा आवाज का तोंडाने काढू का मी? ते काय नाही, आता हे बघा इथं पार माझ्या साडीमध्ये ना पार घामटा निघतोय. हा मी नाही तर काय करीन, माझ्या अशी शिल्पी काढीन घामट्यामधले, मेकअप बिकअप काढून टाकीन आणि टाकून देईन मग आमच्या फॅमिली ग्रुप वर. मग ती सगळे घामटलेली राणी केली, घामटलेली राणी केली बुआ. अग तू घामटलेली बी बलती गोड दिसते ना ग, कशी बी तू सुंदरच वाटते ना ग. येतो ना, येतो ना मी. नाही नाही, मला ते काही सांगू नका, तुम्ही लवकर या नाही तर मग मी लावून घेईन कडी. मग असं नको करू करू, येतो येतो. आजोबा आजोबा, माझी बायको बलती चिडलेली आहे बर का, हा वाट लागून जाईल माझी. मी 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 यांना पटकन सोडतो. ते बघा तो हिरवा माणूस दिसलाय, आता सिग्नल मिळालेला आहे चालणाऱ्यांसाठी. चला चला, अरे तुम्ही नका वाकू, तुम्ही पडून चला 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 लवकर चला चला लवकर चला. अर्णा अर्णा काय अर्ण्या, ह्या गोळ्यांचा डबा माझ्याच कडे राहिला, डॉक्टरला काय कप्पा दाखवणार आहे? बरं झालं तू आठवण केली, पण माझी स्मरण शक्ती चांगली आहे हो. ह्या लाल गोळ्या तुझ्या आहे, लाल गोळ्या, लाल गोळ्या, गोळ्या लाल गोळ्या. अरे हे गोळ्या खाण्यासाठी आपण गार्डन होत काय तयार केलं होतं. प्याड्या म्हणतो माझीच लाल, माझीच लाल. म्हणजे या लाल गोळ्या कोणाच्या? माझ्या. अरे म्हणजे लाल गोळ्या म्हणजे याच्या, म्हणजे प्याड्याच्या पोटात दुखायला पाहिजे नाही काय? नाही नाही आजोबा, पण पोट दुखल्याची ऍक्टिंग तर तुम्ही करत होते ना. अरे नाही, हा मला बोलला उठ अर्ण्या, आपल्याला डॉक्टर कडे जायचं आहे. मी बोललो कशाला रे बाबा? तो बोलला तुझ्या पोटात दुखतंय. मी बोललो माझ्या पोटात दुखत असेल तर डॉक्टर कडे जायलाच पाहिजे. मग मी कपडे बिपडे घातले आणि निघालो. मग माझ्या लक्षात आलं की लाल गोळ्या याच्या आहेत, याच्या पोटात दुखायला पाहिजे. पिवळी गोळी असती तर माझ्या पोटात दुखलं असतं ना. अरे हे कुठलं लॉजिक आहे तुमचं? पोटात दुखत असलं ना तर गोळ्या घेतो आपण. गोळ्यांच्या रंगावरून पोट दुखत नाही आपला आजोबा. हा हा ध्यानात घ्या तुम्ही. ऐका ना ऐका ना, तुमच्या दोघांपैकी कोणाला सोडायचं तिकडे हे सांगा. दोनच पावलावर येते. नाही तर एक काम करतो, तुमच्या दोघांना मी तिकडे सोडतो, ज्याच्या मूड असेल त्यांनी डॉक्टरकडे चाललं जा, मला मोकळं करून टाक. नाही मला तिकडे जायचंच नाही आहे, मला जिमला जायचंय. आणि जिमला जाताना मला डोकरा क्रॉसिंग लागतं. आणि मला तिकडे मंदिरात जायचंय, तिकडे कोबरा क्रॉसिंग लागतं. कोबरा क्रॉसिंग आहे ना ते डुकरा क्रॉसिंग आहे, ते झेब्रा क्रॉसिंग आहे ना. हो ते तुझ्या. अरे तुम्हाला तिकडे जायचंय का नाही? सॉरी सॉरी सॉरी, मी चुकून असं बोललो. मला तुम्हाला दुखायच्या हेतू नव्हता ना हो. अरे मी फलता टेन्शन मध्ये,
माझी बायको पेटली आहे. प्याड्या फायर ब्रिगेडला फोन लाव. तसं नाही ना, पेटली आहे म्हणजे ती डोक्यात राग घेतलाय तिने. बडाकीने ती मला जे समोर दिसेल ते फेकून मारेल, मला भलत कुठून काढेल ते. मला पटकन सोडा ना. बरं बरं, तुमच्या वेळेचा खोळंबा नको. तुम्ही एक काम करा आणि ह्याचं तुम्ही अजिबात ऐकू नका. तिकडे दवाखान्यात घेऊन जा, मी इकडे थांबतो. जा जा, चल 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 लवकर लवकर. इकडे 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 दवाखाना, इकडे बघा, इकडे इकडे. हा हा, इकडे इकडे इकडे. हा, पोहोचले तुम्ही, पोहोचले. हा आता जा तुम्ही दवाखान्यात. हा अरे तुम्ही का बरं आले आता आजोबा माझ्या मागे? याला तेच सांगायला आलोय. अरे नाही, इकडे बघ, या जगात माणूस की आहे त्यातला हा एक देव. थँक्यू थँक्यू. चला चला बेटा. काय तिकडे चाललाय? पलीकडे चाललाय. मला जरा मंदिरात जायचं, रस्ता क्रॉस करून दे ना. चला चला चला. अरे तुमच्या जवळ जवळ खेकडा झालेला आहे माहिती का? या 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 या. चला 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 चला. हा, तुम्हाला मंदिरात जायचं ना, त्याच्यानंतर तुम्ही तिकडे चालले जा. आता तुम्ही का बरं आले हो? मला कंटाळा आलाय दवाखान्यात जायचा. प्याडे तू जा रे बाबा. अरे धल्ल्यानो, काय फालतूपणा करताय रे? खड्ड्यात जा तुम्ही. मला नाही करायचं. तुम्ही तुमच्या तुमच्या रस्ता क्रॉस करा, मी माझ्या माझ्या चाललो. थांबे. नाही जा, तू पण जा, नको थांबू. अरे समजून घ्या, माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, मला तिकडे जा. लग्नाचा वाढदिवस आहे तुमचा? बोलला नाही तुम्ही. वा वा वा, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. याच्यात काय आहे? केक आहे. अरे वा, बघू जरा केक, जरा बघू. काय टोमलं बघायचं आहे त्याच्यात? खूप दिवस झाले मी पण केक बघितला नाही हो. आणि काय त्या केकचा असा फोटो काढीन आणि आमच्या आश्रमातल्या सदस्यांना नेऊन दाखवेन आणि त्यांना सांगेन, बघा प्रेम करावं तर असं. सगळ्या म्हाताऱ्यांचे आशीर्वाद मिळतील रे तुला. थँक्यू थँक्यू थँक्यू. पटकन पटकन बघा. घाई आहे, घाई आहे, जरा काढा तुम्ही. फक्त असं फोटो काढा आणि देऊन टाका मला. पटकन पटकन फोटो काढा. हो आजोबा, हा तुमचं वय काय हो? माझं वय 73 आहे. हो का? केस काढे करणं जरा सोडा ना तुम्ही. अरे देवानंदचा फॅन आहे ना रे तू? अच्छा, म्हणून का? बर बर, पटकन पट. वा वा वा, मस्त आहे रे केक. मला फोटो काढू दे एक मिनिट. हॅलो, आता येऊच नका तुम्ही. सरी मला अप्पा बनवत होते, लगीन करू नको या माणसाशी. तरी मी लगीन गेलो तुमच्याशी. येऊ नका तुम्ही, तिथेच राहा, तिथे झुलता तुम्ही. अरे नको ना, तुझ्या अप्पाचे कौतुक सांगू. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, एक फोन केला त्या माणसाने ना, मेसेज केला, कौतुक सांगते. येऊच नका तुम्ही. तुम्ही माझ्या अप्पांबद्दल भलतच काय काय बोलून गेले ना. आता तर तुम्ही येऊच नका, मी तुम्हाला घरातच घेणार नाही. तो केक तुम्हीच खा, ती तरत फेकून द्या. काय पण करत आहे? अरे नाही येत, मी कुत्र्यांना खाऊ घालतो तो केक. ठेवून गे बेटा. हॅपी बर्थडे आमचा झाला इकडे. काय केलं रे? आता मी काय करू? आता रे जात आहेत मला घरी. आता मला रात्रभर ती घरातच घेणार नाही. आता इथेच रात्र काढावी लागेल रे मला. वा 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 वा, मस्त परफॉर्मन्स आज. विशेष प्रसाद श्याम्या, आम्ही गमतीने असं म्हणतो बरेचदा की आमचा हा मित्र निर्व्यसनी आहे. त्याचा अर्थ असा असतो की निर्व्यसनी म्हणजे निरनिराळी व्यसन आहेत त्याला. तसं तुझ्या आयुष्यातला निर्मनुष्य रस्ता म्हणजे त्याच्यावर हे दोघं असणारच लक्षात. तुम्हाला दोघांना ना आता बस स्टॉप असं म्हणायची वेळ आली. पण तरी तुम्ही थांबणार नाही हे तितकंच खरं. ही दोन्ही तुम्ही दोघांनी हे जी कॅरेक्टर्स उभी केली, ही अफलातून उभी केली. अफाट बेरिंग होतं दोघांचं आणि जरा सुद्धा ते सुटलं नाही. व्हेरी वेल डन. मंडळी, तुम्हाला हसवण्याचं आश्वासन नित्य नेमानं पाळणाऱ्या हास्य जत्रेच्या या राज्यात आता आपण भेटणार आहोत पुढल्या भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन.